नमस्कार मित्रांनो, हवा ही आपल्या अवतीभोवती सगळीकडे असते. ती आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण तिचे अस्तित्व आपल्याला जाणवते. ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी ठेवलेली वस्तू ती जागा व्यापते, जोपर्यंत आपण तिला विस्थापित करत नाही तोपर्यंत ती त्या जागा ठिकाणीच असते. आपल्याला जर त्या ठिकाणी दुसरी वस्तू ठेवायची असेल तर तिला विस्थापित करून त्या ठिकाणी ठेवावी लागते. त्याप्रमाणे हवासुद्धा स्वतःचं अस्तित्व आहे का, स्वतः जागा व्यापते का, हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी एक आपल्याला अतिशय मजेशीर असा प्रयोग करायचा आहे. यासाठी आवश्यक साहित्य आहे आपल्याला एक फिश टँक, याऐवजी तुम्ही घरात असणारी बकेटसुद्धा घेऊ शकता, दोन काचेचे ग्लास, एक प्लॅस्टिकचा बॉल आणि आपला घरी असते तो साधा पेपर कागद. सर्वप्रथम मी हा कागद घेऊन त्या पाण्यामध्ये टाकतो, बघा काय होते. तर हा कागद पाण्यामध्ये टाकला असता हा पाण्यामुळे ओला झाला, पाण्याने याला स्पर्श केला आणि हा ओला झाला. पण आता मी काय करतो आहे बघा, मी हा एक काचेचा ग्लास घेतला आणि हा पेपर कागद या काचेच्या ग्लासमध्ये असा घडी करून याच्या तळाशी ठेवलेला आहे. आणि आता हा ग्लास मी हा उलटा करून या पाण्याच्या टँकमध्ये खोलपर्यंत नेत आहे. बघा, हा ग्लास मी पूर्णपणे बुडवलेला आहे यामध्ये, आणि आता हा उलटाच असा वर घेऊन बाहेर काढलेला आहे. आता बघूया काय होते. तर आता मी हा कागद काढलेला आहे, हा कागद पूर्णपणे कोरडा आहे, याला पाण्याचा एक थेंबसुद्धा लागलेला नाही. आपण बघू शकता याचा आवाज येतो, ओल्या कागदाचा आवाज येत नाही. हे असं कशामुळे झालं? पाण्यात पूर्ण कागद बुडवला तरी पण तो ओला का नाही झाला, हे बघण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी आपण एक दुसरा एक कृती करूया. बॉल मी हे पाण्यात टाकत आहे आणि हा ग्लास त्यावर उलटा ठेवत आहे आणि हळूहळू याला खालच्या दिशेने ढकलत आहे. आपण बघत आहात की हा बॉल ग्लाससोबत खाली खाली जात आहे. या फिश टँकच्या पाण्याची पातळी जरी वर असली तरी हा बॉल हा खाली कशामुळे गेला हे बघूया आपण. आता मी काय करत आहे, हा ग्लास थोडासा तिरकस करत आहे. बघा, लक्ष द्या थोडं. बघा काय बाहेर येत आहे. बघा, हवेचा बुडबुडा त्यामधून बाहेर येत आहे पाण्यामधून. आणि जसा जसा हवेचा बुडबुडा बाहेर येत आहे तसा बॉल या ग्लासमध्ये थोडा थोडा वर सरकत आहे. म्हणजे काय होत आहे की हवा जी ग्लासमध्ये आहे ती बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे, ती बुडबुडेच्या स्वरूपात बाहेर येत आहे आणि तशी त्या ग्लासमधील पाण्याची पातळी वरच्या दिशेने सरकत आहे. म्हणजे ग्लासमध्ये हवा असल्यामुळं हा कागद ओला झाला नाही. ग्लासमध्ये ठेवलेला म्हणजे ग्लासच्या तळाशी असलेला कागद त्यामध्ये तिथपर्यंत पाणी पोहोचलं नाही त्यामुळे तो कोरडा राहत आहे. जर आपण पूर्ण हवा काढली तर यामध्ये पूर्ण पाणी जाईल. बघा, आता बॉल वर आलेला आहे. म्हणजे जोपर्यंत पाणी हवेला विस्थापित करत नाही तोपर्यंत पाणी हवेची जागा घेत नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टीला जोपर्यंत विस्थापित करत नाही आपण तोपर्यंत त्या गोष्टीची जागा घेऊ शकत नाही. आता यासाठी आपण पुढील एक प्रयोग करणार आहोत. मी आता दोन काचेचे ग्लास घेतले, एकामध्ये पूर्ण पाणी भरतोय. हा पूर्ण पाण्याने भरला आहे आणि हा पूर्ण रिकामा आहे. हा ग्लास पूर्ण भरलेला पाण्याने भरलेला पाण्यामध्ये नेऊन मी उलटा केलेला आहे आता. आणि हा असा उलटाच पाण्यामध्ये बुडवत आहे. जो उजव्या हातातील रिकामा ग्लास आहे हा मी जो भरलेला ग्लास आहे याच्या खाली नेत आहे आणि त्यामधून हवा ओतण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, याच्यामध्ये दिसत आहे की खालील ग्लासमध्ये असलेली हवा ही वरच्या ग्लासमध्ये येत आहे आणि जेवढी हवा वरच्या ग्लासमध्ये येत आहे तेवढं पाणी विस्थापित होत आहे. हवा स्वतः जागा व्यापते. बघा, जेवढी हवा मी सोडली तेवढंच पाणी विस्थापित झालं. म्हणजे जो भरलेला ग्लास होता या ग्लासमधलं पाणी जो रिकामा ग्लास होता त्यामध्ये विस्थापित झालं. आपल्याला जरी हा ग्लास रिकामा वाटतोय तरी पण त्यामध्ये हवा असल्यामुळं पाणी आतमध्ये शिरत नाही. त्यामध्ये जसा आपण तिरकस केला तशी त्यामधून हवा बाहेर येते आणि पाणी विस्थापित होऊन ग्लासमध्ये शिरते.
या प्रयोगावरून आपल्याला हे लक्षात येते की हवा स्वतः जागा व्यापते आणि तिला विस्थापित केल्याशिवाय तिची जागा दुसरा पदार्थ घेऊ शकत नाही. यावरून हवेचं मूलभूत तत्व लक्षात येते की हवा जागा व्यापते. धन्यवाद.